ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा आज सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्याने हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समजली जाते. मुख्यमंत्री आज नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली आहे. एकीकडे मुंबई डेहराडून विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. एका प्रवाशाकडे चाकू सापडल्याने विमानाचं तातडीने लँडिंग करण्यात आलं. या विमानातील सीट नंबर 16 DEF वर बसलेला प्रवाशाकडे हा चाकू आढळून आलाय. प्रवाशाने सफरचंद कापण्यासाठी हा चाकू काढल्याचं बोललं जात आहे. मात्र प्रवाशांच्या हँडबॅग मध्ये चाकू गेलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार कोण असाही सवाल या निमित्ताने विचारला गेलाय. इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे प्रवाशांचे यामध्ये हाल झाले, पण पुन्हा या घटनेवरून एअरपोर्टवरील सेवा किती निष्काळजीपणाची आहे हे यावरून लक्षात आलं आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देताच नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्याबाबतच्या शंका उपस्थित केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी शेतकरी प्रश्नांवर आणि ओबीसीच्या मुद्द्यांवरती माझ्यासोबत वाद घातला होता, त्यामुळे ते खरंच मागास जातीचे आहे का याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे. एवढंच नाही तर त्यांचे जात प्रमाणपत्रही मी तपासणार आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय. भारतातील पहिला महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारवाल यांना डुडल कडून मानवंदना देण्यात आली आहे. भारतातील पहिल्या महिला छायापत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमी व्यारवाला यांच्या 104 जयंती निमित्त आज गुगल कडून खास डुडल तयार करण्यात आले आहे. मोदी सरकारकडून 3 वर्षात जाहिरातींवरती 37,54,23,616 रुपये खर्च करण्यात आला. एप्रिल 2014 पासून मोदी सरकारने वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, होर्डिंग इतर ठिकाणी केलेल्या जाहिरात बाजीवरती 37,54,06,23,616 इतका खर्च केला असल्याचं समोर आलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोटाळा झाला असल्याचं उघडकीस आलंय. राज्यातील मागास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोटाळा झालाय. आतापर्यंत केवळ 39% रकमेचंच वितरण झाल्याचं उघडकीस आलंय. तिकडे मुंबईतील नालासोपारामध्ये भोंदू बाबाकडून महिलेचा विनयभंग केला गेलाय. नालासोपाऱ्यात एका भोंदू बाबाने अंगातून भूतबाधा काढण्याच्या नावाखाली एका महिलेशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली. या बातमीसोबतच वेळ झाली ते सामन्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.